महानगरपालिकेने आता आपला अधिकृत लोगो बोधचिन्ह तयार करण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केलेली आहे। यामध्ये सगळ्या भारतातून किंवा आपल्या महाराष्ट्रातून जे उत्कृष्ट जे बोधचिन्ह बनवणारे जे कलाकार आहेत त्यांना गौरवण्यात येणार आहे आणि ऑफिशियल बोधचिन्ह म्हणून त्याचा गौरव करण्यात आले येणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर येत्या 15-20 दिवसांमध्ये ही हा अधिकृत बोधचिन्ह पनवेल महानगरपालिकेचा लोकांसमोर येणार आहे। त्याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागलेली आहे। जो उत्कृष्ट बोधचिन्ह पनवेल महानगरपालिकेला सादर करेल त्याला जवळजवळ 25,000 रुपयांचं पारितोषिक पालिकेकडून जाहीर करण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर यासाठी सगळ्यांमध्येच आता उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि वेगवेगळ्या क्रायटेरिया त्यासाठी घालून दिलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर पनवेल शहराची ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याच्यानंतर मेट्रोमध्ये मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे त्याचं कुठेतरी त्याच्यामध्ये इन्क्लूड समावेश करण्यात यावा, त्याच्यानंतर येणारं एअरपोर्ट त्याच्यामध्ये या बोधचिन्हामध्ये असायला हवं, त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी MIDC म्हणजे इंडस्ट्रियल एरिया जो तळोजा इंडस्ट्रियल एरिया आहे त्याचा देखील यामध्ये समावेश असला पाहिजे, अशा वेगवेगळ्या क्रायटेरिया यामध्ये या बोधचिन्हामध्ये असल्या पाहिजे असा पनवेल पालिकेचा विचार आहे। आणि त्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांमार्फत या जो बोधचिन्ह स्पर्धा आहे किंवा लोगो कॉम्पिटिशन आहे त्याचं परीक्षण केलं जाणार आहे। 1 ऑक्टोबर 2016 रोजी पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाली। प्रत्येक महानगरपालिकेला स्वतःचा लोगो असतो, ती महानगरपालिकेची एक ओळख असते, आयडेंटिटी असते। तर त्या अनुषंगाने मी मागे इथे कार्यरत असताना एक ऑनलाईन आपण माहिती टाकली होती की प्रत्येक नागरिकाने स्वतःला जसा पाहिजे तसा लोगो तयार करून महानगरपालिकेकडे पाठवावा, त्याच्यातून एक कमिटी बसेल आणि ती कमिटी फायनली एंट्रीजचं असेसमेंट करून त्यातल्या टॉप 6 एंट्री निवडतील। त्या टॉप 6 एंट्रीपैकी एका एंट्रीला आपण फायनल करून त्याच्यामध्ये काही सुधारणा करायच्या असतील थोड्याफार सुधारणा करून त्याचा एक फायनल लोगो महानगरपालिकेसाठी निवडू। त्या पहिल्या निवडल्या जाणाऱ्या एंट्रीसाठी 25,000 रुपये आपण पारितोषिक ठेवलं आहे आणि ज्या टॉप बाकीच्या 5 एंट्रीज निवडल्या गेल्या त्यांना प्रत्येकी 5,000 रुपये आपण पारितोषिक ठेवलं आहे। तर हे नागरिकांमधून घेण्याचा उत्साह म्हणजे ही महानगरपालिका आपली सर्वांची आहे, तर आपल्या महानगरपालिकेला कशा प्रकारचा लोगो असावा ह्या संकल्पना नागरिकच जास्त प्रभावीपणे मांडू शकतात आणि त्यांच्यापासून आलेल्या संकल्पनाचा जो लोगो होईल तो खऱ्या अर्थाने महानगरपालिकेचा सर्वांचा लोगो राहील। तर त्या अनुषंगाने आपण हे पब्लिक पार्टिसिपेशनमधून वाईड स्प्रेड ॲक्टिव्हिटी घेतो आहे, त्याच्यामध्ये आपण काही आर्किटेक्चर कॉलेजेस असतील, NIFT सारखं कॉलेज असेल अशा कॉलेजमध्ये जाऊन तिथल्या मुलांमध्ये कॉम्पिटिशनचं स्पिरिट निर्माण करून त्यांच्याकडून जास्तीत जास्त एंट्रीज घेऊन चांगल्यात चांगला स्पर्धात्मक लोगो कसा तयार करता येईल यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि मला पूर्ण अपेक्षा आहे आणि मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या मार्फत सर्व नागरिकांना विनंती करतो की सर्व नागरिकांनी या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यावा आणि आपल्या महानगरपालिकेसाठी सर्वसमावेशक लोगो कसा बनवता येईल यासाठी सर्वांनी सहकार्य करावं।